राज्यपालांविरोधातील याचिकेवर आता 22 डिसेंबरला सुनावणी होणार आहे। ही सुनावणी हायकोर्टात पार पडेल। राज्यपालांनी शांतता भंग केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। 5 न्यायाधीशांचं घटनापीठ बसवावं आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी देखील आता केली जाते आहे। 22 डिसेंबरला ही सुनावणी पार पडेल आणि राज्यपालांनी केवळ राज्याचीच नाही तर संपूर्ण देशाची शांतता ही भंग केलेली आहे। हा आरोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरती करण्यात आलाय। याचिकाकर्ते नितिन सातपुते हैं आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले। तर नितिन जी, आपण ही याचिका आता दाखल केलेली आहे आणि यावर सुनावणी होणार आहे। आपण या याचिकेमध्ये कुठले महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत काय माहिती? ही जी आपण याचिका दाखल केलेली आहे, जे राज्यपालांचं महाराष्ट्र मधील ते आल्यापासून जे काही वर्तन चालू आहे, त्यांचं मिसबिहेवियर जे चालू आहे आणि आमच्या महाराष्ट्र राज्याच्या जे महापुरुष आहेत, देशाचे महापुरुष आहेत, त्यांचं जे काही मिसबिहेवियर चालू आहे आणि ते जे वक्तव्य करतायत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करतायत, सावित्रीबाई फुलेंबद्दल त्यांची थट्टा केली गाणी आणि मराठी माणसांबद्दल बोलतायत, तर हे सगळं त्यांचं जे पद आहे त्या पदाला ते शोभून नाहीये। घटनाबाह्य त्या गोष्टी करतायत। त्यांचं जे पद आहे राज्यपालाचं, ते राज्यपालाची कर्तव्य त्यांनी करावीत, राजकारण्यासारखं हे कोणतंही काम करू नये आणि त्यांनी असं करून ते राज्याची जनता जी आहे त्यांची मनं दुखवलेली आहेत। त्यांना इथे राज्याची जनता जी आहे त्यांची मनं दुखवण्याकरता पाठवलेलं नाहीये, ते राज्य चालवण्याकरता पाठवलेलं आहे आणि ते राज्याच्या हिताच्या विरुद्ध बरेचसे निर्णय घेत आहेत। तर त्यामुळे असे राज्यपाल हे राजहिताच्या विरुद्ध काम करत असल्यामुळे या राज्यात त्यांना राहू देऊ नये, त्यांचं रिमूव्हल व्हावं किंवा त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते देशद्रोहासारखं दुसरं कृत्य आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट वक्तव्य करणं, त्यांच्याविषयी वाईट भावना ठेवणं किंवा सावित्रीबाई फुलेंबद्दल वाईट भावना ठेवणं, त्यांच्याबद्दल जे असलेले जे काय बोललं आहे ते कोणी सहन करणार नाही। तो एक अपराध आहे आणि तो अपराध जो आहे तो त्यांना भारतीय घटनेतील अनुच्छेद 361 प्रमाणे त्यांना जो प्रोटेक्ट करतो, त्यामुळे हे 361 प्रोटेक्शन काढण्याकरता त्यांच्या विरुद्ध इम्पीचमेंट होणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तो इम्पीचमेंट म्हणजे महाभियोग, जेव्हा हा महाभियोग चालेल त्यानंतर ते राज्यपाल राहणार नाही आणि त्यानंतर त्यांच्यावरती भारतीय दंडविधानामधील ज्या काही तरतुदी आहेत त्याखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येईल, त्यांना अटक करून जेलमध्ये टाकता येईल। त्यावेळेस कुठेतरी आमच्या महाराष्ट्रीय लोकांच्या मराठी लोकांना कुठे त्यांचा आत्म्याला जरा बरं वाटेल की असा हा अपराधिक राज्यपाल आमच्या राज्यात नकोय म्हणून। निश्चितच, खूप खूप धन्यवाद नितीनजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्याबद्दल। तर या याचिकेमध्ये काय म्हटलेलं आहे हे स्वतः ही याचिका ज्यांनी केलेली आहे, जे याचिका करते त्यांनी या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे। तर या याचिकेवरती आता 22 डिसेंबरला सुनावणी ही पार पडणार आहे।